नमस्कार, मी योगिता। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत साबुदाणा फिंगर, जे उपवासाला तुम्ही करू शकता। त्यासाठी इथे मी एक बाउल साबुदाणा घेतलेला आहे। हा साबुदाणा आपल्याला कढईमध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा छान फुलेपर्यंत भाजायचा आहे, त्याचा नंतर चटचट असा आवाज येईल तेव्हा तो व्यवस्थित फुलेल। इथे पाहू शकता आपला साबुदाणा थोडासा फुललेला आहे। त्यानंतर आता एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आहे। त्यानंतर मी इथे एक बटाटा घेतलेला आहे, त्याची साल मी इथे काढून घेतलेली आहे। बटाटा इथे मोठा मोठाच चिरून घ्यायचा आहे। त्यानंतर एका मिक्सर जारमध्ये भाजलेला साबुदाणा घालून त्याची बारीक अशी पावडर बनवून घ्यायची आहे। इथे पाहू शकतो ही पावडर आम्ही आता एका बाउलमध्ये काढून घेत आहे। त्यानंतर त्याच जारमध्ये आपण बटाटा आणि मिरची घालणार आहोत। मिरची तुमच्या आवडीनुसार घालू शकता तुम्ही, किती तिखट हवे त्यानुसार। थोडंसं जाडसरच हे वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यात साबुदाण्याची पावडर घालून परत आपल्याला एकदा हे मिक्सचर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हे मिक्सर जर तुम्हाला ड्राय वाटत असेल तर थोडेसे पाणी घालायचे आहे। माझेसुद्धा थोडे ड्राय वाटत आहे, मी पाणी घातलेले आहे। इथे बघू शकता आपले मिक्सचर सॉफ्ट झालेले आहे, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। आता हे मिक्सचर एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे। याच्यात थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे, थोडेसे मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। थोडेसे तेल घालायचं आहे जेणेकरून हे मिश्रण हाताला चिकटणार नाही। हे मिक्स करून झाले की ह्याला थोडा एक 15-20 मिनटं आपल्याला रेस्ट करायचं आहे। 15 मिनटानंतर हाताला थोडेसे तेल लावून त्याचे असे फिंगर्स बनवून घ्यायचे आहे। आपल्या इथे फिंगर्स बनवून झालेले आहे, तेल गरम झालेले आहे। आता हे साबुदाणा फिंगर्स आपण तेलात घालूया। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहे। चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे फ्राय करायचं आहे। तिथे पाहू शकता आपले साबुदाणा फिंगर्स रेडी झालेले आहेत। खूप छान असे लागतात हे, नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।